नमस्कार, बीसीएन न्यूज च्या खास मुलाकात महिला विशेष या कार्यक्रमामध्ये मी क्षितिजा देशमुख आपणा सर्वांचं स्वागत करते. आज आपल्या सोबत आहेत प्रगती मेकअप मंत्र्याच्या प्रगती विपिन सोमकुवर. आपण म्हणतो ना की महिलांचं सजणं आणि नटणं मुरडणं हा एक अधिकार आहे. सजणं म्हटल्यावर आपण बघतो की आजकाल सजणं झजणं हे एका म्हणजे लग्नापुरती एका समारंभापुरती मर्यादित राहिलं नाही. कुठेही जायचं असलं की लेडीज ज्या आहेत आपल्या नटण्याला खूप भर देतात आणि अशाच मेकअप आर्टिस्ट ज्या आहेत त्या महिलांना सुंदर बनव महिलाही सुंदर असतेच पण आणखीन त्यांचं बाह्यरूप जे आहे हे खुलवण्याकरता मेकअप आर्टिस्ट जे आहेत नावारूपाला आजकाल आलेले आहेत. अशाच एक मेकअप आर्टिस्ट नागपूर शहरातील आपल्यासोबत आहेत. खूप खूप स्वागत मॅम. महिला दिनानिमित्त आपण इथे आलेले आहे. तुम्हाला महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. काय सांगाल, तुमचा आजपर्यंतचा प्रवास कसा होता आणि तुम्ही हे क्षेत्र कसं निवडलं, म्हणजे मेकअप आर्टिस्टच व्हायचं असं का? मला या क्षेत्रात 7-8 वर्ष झालेले आहेत. लग्नाआधी माझा फोकस नव्हता या गोष्टीवर, लग्नानंतर या गोष्टीवर फोकस आला आणि ते माझ्या हजबंडमुळे आलेलं आहे. आजच्या या वुमन्स डेच्या निमित्ताने मी सांगणं गरजेचं समजते की हे माझ्या मनातलं नाही आहे, त्यांनी मला विचार दिला की मी मेकअप आर्टिस्ट बनावं आणि त्याच्यामुळेच मी मेकअप आर्टिस्ट बनली. आणि चांगल्या लेवलची मेकअप आर्टिस्ट बनणं गरजेचं नसते पण काम व्यवस्थित करणं गरजेचं असते. आणि माझ्याकडे ज्या मुली शिकायला येतात, ज्या वुमन्स शिकायला येतात, त्यांना मी स्वतःकडून प्रयत्न करते की त्या चांगल्या लेवलचं काम शिकू माझ्याकडून आणि आणखी आपल्या हाताने दुसऱ्यांना पण चांगल्या लेवलचं काम शिकवण्याचा. बिलकुल, आपण एक प्रसिद्ध अशा मेकअप आर्टिस्ट आहात. आपण नागपूर शहरात सेमिनार घेतात पण नागपूर सोडून मुंबई असेल, छिंदवाडा अशा ठिकाणी जाऊन देखील आपण सेमिनार्स घेतात आणि आपल्या सेमिनारची डिमांड देखील आहे. तर मग आत्तापर्यंत आपण जो प्रवास केलेला आहे, आधी आपण मेकअप या क्षेत्रामध्ये नव्हतातच, तुमच्या नवऱ्या म्हणजे मिस्टरांचं जे विजन होतं ते तुम्ही आता समोर आणलं आहे आणि तुम्ही एवढ्या नावारूपाला आलेले आहेत, तर काय सांगाल, तुम्ही ज्या ज्या ठिकाणी जाता तिथे सेमिनार्स घेतात, तर कधी अशा महिला आल्या असतील की ज्यांची परिस्थिती खूप म्हणजे त्यांना शिकायची इच्छा असेल पण त्यांच्या परिस्थिती नसल्यामुळे ते करू नसतील शकत, मग अशा महिलांसाठी तुम्ही काही खास क्लासेस वगैरे घेता का? खास क्लासेस म्हणजे जसं आमच्याकडे ज्या क्लासेस करता मुली येतात किंवा वुमन्स येतात त्यांच्यासाठी ऑफर्स वगैरे काढतो आम्ही आणि गरजू बाया असतात त्यांच्यासाठी शॉर्ट टर्म पिरियडच्या पण क्लासेस असतात, त्याच्यामध्ये पण मिनिमम आम्ही अशा व्यवस्थितरित्या त्यांना शिकवतो की त्या व्यवस्थितरित्या आपला वर्क समोर ठेवू शकतात आणि चांगल्या लेवलचं काम करू शकतात. बिलकुल, नक्कीच. आपण म्हणजे या क्षेत्रात आहात आणि अशावेळी तुम्हाला कुठल्या समस्या आल्यात का, म्हणजे तुमचा आता मेकअप स्टुडिओ देखील आहे आणि तुम्ही बाहेर येऊन काम करता, मग मुलांची जबाबदारी असेल, घरच्यांची जबाबदारी असेल, मग ही कशी पार पडतात? मला असं काही अवघड गेलेलं नाही आहे कारण माझे जे सासू सासरे आहेत ते खूप छान आहेत. आत्ताच माझ्या सासऱ्यांची डेथ झालेली आहे बट त्यांनी सुद्धा या गोष्टीवर कधी मला टोकाटाकी ऑब्जेक्शन वगैरे कधी केलं नाही आहे आणि त्यांनी माझ्या कामाला छानरीत्याच बघितलेलं आहे, तसे माझे आई वडील सुद्धा आणि सगळ्यात जास्त सपोर्ट माझ्या हजबंडचा होता आणि हजबंड म्हटलं की मग कुणी समोर बोलत नाही पण तरी देखील त्यांनी स्वतः मला कधी म्हटलं नाही की माझ्या सासू सासऱ्याने की ह्या फील्डमध्ये तू आहेस तर लेकराकडे लक्ष नाही आहे असं वगैरे काही नाही. त्यांनी स्वतः माझ्या लेकराला सांभाळलेला आहे. 5 वर्षाचा मुलगा आहे माझा आणि सगळ्यात जास्त माझ्या सासूकडे असतो, माझ्या आईवडिलांकडे असतो. बिलकुल, नक्कीच. घरच्या जबाबदाऱ्या सांभाळून या क्षेत्रात पुढे जाणं, कारण की ब्राईडल मेकअप म्हटलं की ब्राईड लग्न संध्याकाळचं असू शकतं किंवा सकाळचं, मग त्याच्या 1-2 तासाआधी तुम्हाला जावं लागतं आणि ह्या सगळ्या घरच्या जबाबदाऱ्या पार पाडत मग ह्या सगळ्या गोष्टी करत आणि पुन्हा सेमिनार्स घेणं, तुमचे क्लासेस देखील चालतात. काय सांगाल, तुम्ही या क्षेत्रामध्ये कोणाला आयडल मानता आणि ज्याप्रमाणे तुम्हाला सपोर्ट झालेला आहे आता तुम्ही बाहेर निघून सेमिनार्स घेता, तर अशावेळी तुम्हाला कोणाचा सपोर्ट मिळतो का, म्हणजे मैत्रिणी असतील, घरचे लोक असतील? नक्की, ॲक्च्युली टीम असणं गरजेचं असते. माझ्या सपोर्टमध्ये तर माझे हजबंड आहेत आणि माझी टीम पण असते, म्हणजे माझे स्टुडंट वगैरे असते त्यांना सुद्धा मी कॅरी करते स्वतःसोबत. आणि मेन पॉईंट म्हणजे माझा मुलगा आहे छोटा 5 वर्षाचा, तर त्याला घरी सोडणं थोडं डिफिकल्ट जाते माझ्यासाठी कारण की सेमिनार किंवा वर्कशॉप असतात तर ते 1-2 दिवसाचे नाही, कधी कधी 15 दिवसाचे सुद्धा असतात बाहेर,
तर त्यांनी स्वतः म्हणजे कसं राहावं काय राहावं हे सगळं मी माझ्या सासूकडे सोडते. तर डिफिकल्ट नाही होत माझ्यासाठी ते. आणि मी माझ्या फील्डमध्ये माझं जो आयडल आहे मी माझ्या सरांना समजते, माझे गुरु अनुराग सरांना. आय होप की मी त्यांच्या लेवलच्या थोड्या लेवलपर्यंत तरी पोहोचलं पाहिजे. नक्कीच. आपण मोठ्या मोठ्या म्हणजे सेलिब्रिटींचे देखील मेकअप केलेले आहेत, आपण दिल्लीसारख्या ठिकाणी जाऊन सेमिनार्स अटेंड केलेले आहेत आणि अनेक पुरस्कार देखील आपल्याला मिळाले आहेत, तर काय सांगाल याबद्दल? पुरस्कार म्हणजे पुरस्कारांची गोष्ट पडली म्हणजे बाहेर जाऊन पुरस्कार घेणं किंवा नागपूरमध्ये पुरस्कार घेणं, पण ते तुमच्या कामामध्ये जे लेवल वाढते ना त्याच्याबद्दल भेटतो तुम्हाला. बिलकुल. तर त्यांनी कळतं की आपला कामाचा लेवल खरंच वाढत आहे आणि लोक आपल्याला चांगल्या रीतीने बघत आहेत. आणि आणखी खूप काही गोष्टी असतात त्याच्यामध्ये की कामामध्येच आपला लेवल वाढतो. बरोबर. तुमच्याकडे ज्या मुली किंवा बायका येत असतील, महिला येत असतील शिकायला, तर त्यांना कुठे एखाद्या वेळेस घरच्या परिस्थिती किंवा घरच्या टेन्शनमध्ये असतात, मग अशा वेळी तुमच्याकडनं कशा प्रकारे गायडन्स केलं जातं? ॲक्च्युली काय आहे, मेंटली आणि फिजिकली बायकांना त्रास असतोच. जर त्यांनी आमच्यासोबत डिस्कस केलं तर त्यांची जी गरज असते फिजिकली मेंटली किंवा कुठला पण सपोर्ट त्यांना असतो तो आम्ही करतो. काय सांगाल, आज महिला दिवस आहे आणि तुम्ही एक यशस्वी अशा महिला आहेत आणि तुम्ही अनेक महिलांना देखील पायावर उभं केलेलं आहे मेकअप आर्टिस्टचं ट्रेनिंग देऊन, मग या दिवशी तुम्ही आता महिलांना काय संदेश देऊ इच्छिता? प्रत्येक महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहणं गरजेचं आहे. गरजेचं आहे म्हणजे कसं की स्वतः जेव्हा बाई एका फील्डमध्ये जाते, जसं मेकअप फील्ड नाही कुठल्या पण फील्डमध्ये जाते, तर ती तिचा कॉन्फिडन्स लेवल वाढतो, तिच्या अर्निंगनी तिचा सोर्स वाढतो, त्यामुळे तिचे जे फॅमिली बॅकग्राऊंड असतो ते पण चांगल्या लेवलवर ग्रोथ होते, त्याची खूप चांगले गोष्टी घडतात तिच्यासोबत आणि परिस्थिती म्हणजे खालून वर जाते. तर तसंच प्रत्येक बायांनी स्वतःच्या पायावर उभं राहण्याची गरज आहे. प्रत्येक बायामध्ये कुठली ना कुठली क्वालिटी असते, त्याला घेऊन त्याला निवडून त्या फील्डवर आणि त्या गोष्टीवर काम करून चांगल्या लेवलचं काम करा. प्रगती मेकअप मंत्रा या स्टुडिओच्या तुम्ही ओनर आहात, तुमचं काही विजन आहे का पुढे की आपल्याला महिलांसाठी हे करायचं आहे? कसं बाहेरून खूप कॉल्स येतात मला की मॅम तुमचा सेमिनार बाहेर नाही होत किंवा आमच्याकडे नाही होत आणि आम्ही प्रॉपर नागपूरला राहत नाही, तिथून इथे यायला आम्हाला अवघड जाते. तर असा काही विचार मी आपल्या टीमसोबत केलेला आहे. तर ते विचार करता करता मी विचार केलेला आहे की नॉर्मल आपण जे सेमिनार्स घेतो त्याची फीस पण जास्त असते आणि ते अवघड पण जाते फीस देणं बायांना. तर कमी फीसमध्ये छान लेवलचा एक सेमिनार ऑर्गनाईज करणार आणि जे पण मला कॉल्स वगैरे येतात किंवा इतके बाहेरून जे पण फील्ड्सवरचे वुमन्स आहेत त्यांना मी त्या सेमिनारमध्ये यानी ॲज अ टीम म्हणून पण इन्वॉल्व करण्यासाठी बोलवणार आणि एक चांगल्या लेवलचा सेमिनार घेण्याचा प्रयत्न करणार. एक महिला पूर्ण चक्र असतं आणि तिच्यामध्ये जी सृजन पोषण आणि परिवर्तनाची जी शक्ती असते हे प्रगती मॅम जे आहेत त्यांच्यावरनं दिसून आलेलं आहे की अतिशय म्हणजे त्या लग्नाआधी काहीही करत नव्हत्या, पण नवऱ्याचं जे विजन आहे किंवा त्यांच्या आपण बघतो की म्हणजे आपल्या घरातला जो एक कर्ता पुरुष असतो तो आपला नवरा असतो आणि नवऱ्याचा सपोर्ट मिळणं ही आजकालच्या म्हणजे आजकालच्या म्हणण्यापेक्षा स्त्रीला नवऱ्याचा सपोर्ट असणं हे खूप गरजेचं आहे आणि तो सपोर्ट यांना मिळाल्यामुळे आपण बघतो आहे की आज या आपल्या नागपुरातच नाही तर नागपुराच्या बाहेर आणि महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन देखील महिलांना मेकअप आर्टिस्टचं ट्रेनिंग देऊन त्यांना सक्षमरित्या आपल्या पायावर उभं करतायत. खूप खूप धन्यवाद आपला इथे आल्यात आणि आपण एवढी छान माहिती दिली मेकअप संदर्भात देखील आणि याबद्दल आपले धन्यवाद. थँक्यू. आजच्या कार्यक्रमात वेळ झाली इथे थांबण्याची. बघत रहा BCN न्यूज. नमस्कार.